नमस्कार, मी धीरज गोडसे, संस्थापक कॉमन न्यू लाईफ फाउंडेशन. आणि आज मी तुमच्या समोर इथे बसलो आहे ते म्हणजे माझा जीवन प्रवास सांगायला. जीवन प्रवास सांगायचं कारण हे असंच आहे की आता 13 ऑगस्ट आहे आणि वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे असतो, म्हणजे जागतिक अवयवदान दिन असतो. आणि या अवयव दिनाचं जे काही महत्व आहे हे मला तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं आणि तो आज शेअर करतोय. बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल ते म्हणजे कोमल पवार गोडसे, जी की भारतातली सर्वात पहिली हृदयाने फुफ्फुस बदलणारी व्यक्ती होती. आणि आज आता 1 सप्टेंबरला तिला 1 वर्ष होत आहे. आणि हा जीवन प्रवास सांगण्याचं कारण हेच आहे की आज अवयवदानाचं महत्व तुमच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि म्हणूनच हा एक छोटासा प्रयत्न आहे. जीवन प्रवास सांगाल तर एक आमचं, आम्ही दोघेही इंजिनियर, दोघेही कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून पास आउट, ती सिव्हिल इंजिनियर आणि मी मेकॅनिकल इंजिनियर. दोघांचंही अरेंज मॅरेज आहे आमच्या. एकच कॉलेज म्हटल्यानंतर खूप जणांना असा प्रश्न पडतो. दोघांनी मास्टर्स केलं, तिने सिव्हिलमध्ये आणि मी मेकॅनिकलमध्ये. त्यानंतर दोघेही लग्नानंतर एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करत होतो. आणि अशातच एक दिवस लेक्चर घेत असताना तिला ओमिटिंग झालं म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर मला डॉक्टरांनी त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवलं आणि मला त्यांनी सरळ सांगितलं की तुमच्या पत्नीच्याकडे खूप कमी वेळ आहे आणि तुम्ही घरी घेऊन जावा. कदाचित ते 3 ते 4 दिवस पण असू शकतं किंवा 1 ते 2 दिवस असू शकतं. एक दोन क्षण मला हे काही कळलंच नाही की हे काय आहे ते. मग डॉक्टरांनी मला आजार सांगितला की त्याला प्रायमरी पल्मोनरी हायपरटेन्शन आहे, म्हणजेच PPH आहे. आणि याचं जागतिक स्तरावरती अजून काही क्युअर किंवा त्याला काही ट्रीटमेंट नाही आहे. बेसिक जी ट्रीटमेंट आहे ते फक्त स्टेरॉइड्स वगैरेवरती माणूस जिवंत राहू शकतो. पण तो तिला डायग्नोस होतानाच एंड स्टेजला झाला होता आणि एंड स्टेजला झाल्यामुळे आमच्याजवळ पर्याय खूप कमी होते. पण एक आज आपण या वैज्ञानिक युगात आहे म्हणून एक मी ठरवलं की कमीत कमी आपण एक प्रयत्न करूयात. असं होणार नाही की एवढं जर मेडिकल सायन्स पुढे गेलेलं आहे आणि फक्त डायरेक्टली एक ओमिटिंग झालेलं आहे आणि मला सांगितलं जातं की तुमच्या पत्नीकडे आयुष्य नाही, तर मी ठरवलं की आपण थोडे प्रयत्न करूयात. मग आणखीन माहिती घेतली, मग साताऱ्यातून आम्ही पुण्याला डॉक्टर गेलो, सगळे हॉस्पिटल्स हे केले. त्याच्यानंतर हळूहळू मला ह्या जो डिसीज होता त्याचं हळूहळू माहिती मिळायला लागली की हा खरंच न क्युअर होणारा डिसीज आहे आणि याला वर्ल्ड वाईड कुठेच ट्रीटमेंट नाही आहे. तरी पण एक मनाची आस म्हणून आणि कोमलकडे पाहत मी पुण्यातून मुंबईकडे गेलो, मुंबईमधून भारतातल्या वेगवेगळ्या सिटीजमध्ये गेलो, त्या मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट झालो तिला घेऊन. सर्व प्रत्येक ठिकाणी त्या टेस्ट केल्या आणि सर्व ठिकाणी एकच उत्तर आलं की आता काही तिच्याजवळ आयुष्य नाही आहे आणि तुम्ही घरी घेऊन जावा. मग अशाही परिस्थितीत जवळजवळ आम्ही 1 ते 1.5 वर्ष हा प्रवास केला. आणि हा प्रवास मी ना घरातल्यांना सांगितला ना कोणाला सांगितलं, ती कंटिन्यू घरामध्ये बसलेली असायची. हळूहळू जॉब सोडला, तिला हळूहळू चालण्यावरती पण रिस्ट्रिक्शन्स यायला लागले. जेव्हा फुफ्फुस खराब होतात तेव्हा शरीराला ऑक्सिजन मिळत नाही आणि मग अशी जेव्हा वेळ येते की मग तुम्ही तुमच्या नॉर्मल ऍक्टिव्हिटीज पण करू शकत नाही. मग अशा ऍक्टिव्हिटीज जशा म्हणजे तिला बाथरूमला जाणं असू दे किंवा आंघोळ करणं असू दे, या पण गोष्टी तिला हळूहळू जमत नव्हत्या, चालता येत नव्हतं. मग ती मला सदैव विचारायची की मला काय त्रास आहे. तर मी तिला कधीही सांगितलं नाही की तिला प्रायमरी पल्मोनरी हायपरटेन्शन हा डिसीज आहे, कारण जर डिसीजचं नाव सांगितलं तर मला माहित होतं की ते गुगल करणार आणि त्याच्यामध्ये खूप असं निगेटिव्ह लिहिलं होतं. प्रयत्न करत राहिलो आणि काही क्षण तर असे होते की जेव्हा हळूहळू तिची तब्येत खराब होत गेली, म्हणजे आमचं लग्न झालं तेव्हा तिचं वजन जवळजवळ 1 किलो होतं आणि ज्या वेळेला 1.5 वर्षाचा प्रवास आम्ही हा जेव्हा काढला होता तिला रक्ताच्या उलट्या व्हायच्या किंवा ती दिवसभर झोपून असायची, हलता येत नव्हतं, पाठीला सगळ्या जखमा झाल्या होत्या. आणि अशामध्ये जर आणि हे कोणाला सांगू शकत नव्हतो की हा असा आजार आहे आणि त्याला कुठेच ट्रीटमेंट नाही, ना मी माझ्या घरातल्यांना सांगितलं ना मी त्याच्या घरातल्यांना सांगितलं. हा प्रवास आम्ही दोघेच चालत होतो आणि हे 55 किलोचं जे वजन आहे ते हळूहळू 20 किलोवरती आलं होतं. तरी पण एक इंजिनियर म्हणून जे आपलं काम असेल, मी म्हटलं की आपण एवढं शिकलो आपण कधी हारायचं नाही, आपल्याला कदाचित ते शिकवण असेल आणि म्हणूनच हा प्रवास आपण पुढे घेत गेलो. प्रत्येक हॉस्पिटलला जायचो की आज ना उद्या कोणीतरी सांगेल की इथे माझ्याजवळ काहीतरी सोल्युशन आहे. आणि हाच असा प्रवास करताना मी बँगलोरला गेलो डॉक्टरला रिपोर्ट दाखवायला आणि मला घरून फोन आला साताऱ्यातून. मी तोपर्यंत आईला आणून ठेवलो, त्यांना आईला सांगितलं तर काही नाही थोडासा आजार आहे तू इथे थांब, मी 1 दिवसात जाऊन आलो. कारण अशी वेळ असायची की तिला जर बाथरूमला जायचं झालं तर उचलून ठेवायला लागायचं, मग आता हे कोण करणार. मग मी आईला आणून ठेवलं आणि मला फोन आला की त्याची तब्येत खूप खराब आहे.
इथे आलो, तिची अवस्था पाहिली, मग मला समजले की एक कमीत कमी आपल्याजवळ 24-48 तास आहेत डॉक्टरांनी मला सांगितलं. मग म्हटलं आपल्याजवळ तेवढे तरी आहेत. माझी पुढची अपॉइंटमेंट बँगलोरवरून चेन्नईला होती. मग मी तिला तसंच घेतलं, ऑक्सिजन सिलेंडर्स गाडीत टाकले आणि पुण्याला गेलो. पुण्यातून फ्लाईटने आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो आणि हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर म्हणतात नशिबाचा भाग, चेन्नईत 2-3 अपॉइंटमेंट्स होत्या आणि एअरपोर्टवरून एक जवळचं हॉस्पिटल असेल तर ग्लोबल हॉस्पिटल होतं, म्हणून आम्ही तिथे ॲडमिट झालो. आणि ॲडमिट झाल्यानंतर आम्हाला सांगितलं की त्याचे लंग्स खराब झालेले आहेत आणि आम्ही एक ट्राय करू शकतो, तो म्हणजे लंग ट्रान्सप्लांट. आणि हा पहिल्यांदा जेव्हा मी शब्द ऐकला की कुठेतरी आपल्याला पॉझिटिव्ह, एक शेवटचा दरवाजा जो म्हणतात त्याच्यामागे सक्सेस असू शकतं असं वाटलं. तर ते म्हणले की याला सक्सेस रेट 1% आहे, तुम्ही करणार का? आणि तुमच्या पेशंटकडे पण तेवढीच लाईफ आहे. तर म्हटलं नक्कीच डॉक्टर करूयात, कारण दरवेळेप्रमाणे मी थोडेफार पैसे खिशात असायचे, 30-35 हजार जाण्याचे येण्याचे आणि तिथल्या टेस्टचे. आणि नंतर प्रत्येक डॉक्टरांचं उत्तर असायचं की तुम्ही घरी घेऊन जाऊ. तेवढेच पैसे घेऊन गेलो. डॉक्टरांनी मला सांगितलं खर्च थोडा जास्त आहे. मी म्हटलं डॉक्टर किती खर्च असेल? डॉक्टर म्हणले कमीत कमी 35 लाख फक्त सर्जरीलाच खर्च असेल आणि बाकीचा मिळून 50 लाखापर्यंत जाऊ शकतो. आपल्याकडे 50 हजारही नव्हते त्यावेळेला, पण म्हटलं डॉक्टरांना म्हटलं ठीक आहे डॉक्टर तुम्ही सुरुवात करा. आणि मग तिथून मी कोमलचा जो प्रवास आहे तो फेसबुकवरती टाकला आणि पूर्ण लोकांनी, किंवा मी ज्या कॉलेजमध्ये असेल, KBP असेल, ॲल्युमिनी किंवा नवोदयला असेल किंवा बाकीचे सगळे माझे मित्र परिवार जेवढे काय असतील, त्यांनी क्राऊड फंडिंग केलं आणि ही रक्कम जवळजवळ मला 15 दिवसांमध्ये त्यांनी गोळा करून दिली. तर सगळ्यात महत्वाचं होतं, कोमलचं जे वजन होतं ते आता 20 किलोवरती होतं. 20 किलो वजनासाठी जर तिला फुफ्फुस हवं होतं तर ते एका लहान मुलाचं हवं होतं, कारण ज्याचं वजन 20 किलोच्या आसपास असेल त्याचे खूप सारे पॅरामीटर्स असतात, ते मी तुमच्याशी नंतर डिस्कस करेनच. पण हा जो वेळ गेलेला होता त्याच्यामध्ये हळूहळू ऑक्सिजन हृदयाला न मिळाल्यामुळे हृदयाची अर्धी बाजू फेल झाली आणि डॉक्टरांनी सांगितलं आपल्याला भारतातलं पहिलं हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण करायला लागेल. मी तेव्हाही हो म्हटलं. दिवस गेले, मला आठवतं की 3 मे 2017 रोजी आम्ही ऍडमिट झालो होतो आणि मला 27 मे रोजी कोमल संध्याकाळी म्हटले की धीरू मला असं वाटत आहे की आता माझा एक दिवस माझ्याजवळ आहे आणि आपण साताऱ्याला जाऊयात, अवयव काही मिळत नाही. तर म्हटलं ठीक आहे आजच्या दिवस थांबूयात आणि उद्या सकाळी आपण परत येऊयात असं म्हटलं. आणि एक रात्रीचा 8-8:30 फोन आला 27 मे रोजी की धीरज तुम्हारे पेशंट को ऑर्गन अलोकेट हो गया है असं म्हटलं. आणि मी म्हटलं चला ठीक आहे. आणि तो जो 28 मेचा जो प्रवास होता सकाळी, डॉक्टरांनी मला कमीत कमी एक 27 टर्म्स सांगितल्या होत्या, 27 ते 28 टर्म्स असतील ज्याच्यामध्ये तिला मृत्यू कसा येऊ शकतो हे सांगितलं होतं. व्हिडिओ कन्सर्न घेतला जातो ऑपरेशनच्या अगोदर. आणि मी म्हटलं डॉक्टर याच्यामध्ये जगायचं तुम्ही एकही गोष्ट सांगितली. ते म्हणले याच्यामध्ये फक्त एकच ऑप्शन आहे की जगायचं, एकच ऑप्शन आहे आणि बाकीचे जे 28-30 आहेत ते मरायचे. आता करणार आहात का? मी म्हटलं हो आत्ता पण करणार. तो एक क्षण असेल आणि नंतरचे 16 तास असतील. 16 तास ऑपरेशन झाले, सर बाहेर आले आणि सरांनी सांगितलं की ऑर्गन्स अवयव तिचे एवढे खराब होते की अशा वाईट ऑर्गन्सवरती कोणी जगू शकत नाही, कदाचित तिची जगण्याची जिद्द असेल आणि म्हणून ती आतापर्यंत जगली. आणि हे पहिलं जे ऑपरेशन आहे ते सक्सेसफुल आपण झाले हे 48-72 तासानंतर सांगूय. आणि अशा नंतर जे झालं ते भारतातलं सर्वात पहिलं सक्सेसफुल हार्ट लंग ट्रान्सप्लांट झालं. आणि त्याच्यानंतरचा जो वेळ होता तिने रिकव्हरीला घेतलेला, तिला आवाजही नव्हता, कारण जेव्हा ओपन हार्ट सर्जरी जसं करतात तसं तिचा ओकल कॉर्ड वगैरे कट होती, आवाज नव्हता. तिने आई पासून पूर्ण सगळं काही शिकलं आणि वेट गेन 20 किलो पासून पुन्हा तिचं जे नॉर्मल आयुष्य आहे त्याला सुरुवात केली. आणि जेव्हा आम्ही सुरुवात केली तो तिचा आम्ही हॉस्पिटलचा व्हिडिओ वगैरे आम्ही तो एक युट्यूबवरती टाकला होता. आणि मग आम्हाला रोज असे फोन यायला लागले की असं काही होतं का, सक्सेसफुल असतं का? तर मग आपल्याला समाजाने एवढं काही दिलं होतं तर म्हटलं की आपण हे कोणाला तरी मदत करू शकतो या भावनेने आपण म्हटलं की एक फाउंडेशन सुरू करूयात की जर एकही जीव आपण वाचू शकलो तर ती एक थोडीशी परतफेड होऊ शकते. आणि हीच भावना मनात घेऊन 28 डिसेंबर कोमलचा वाढदिवस असतो त्या दिवशी आपण कोमल न्यू लाईफ फाउंडेशन तिच्याच नावाने एक आपली संस्था सुरू केली. आणि एक छोटंसं रुपटं होतं आणि आज मला सांगायला आनंद होतो की कोमल न्यू लाईफ फाउंडेशन हे फक्त महाराष्ट्रातच नाही, भारतात नाही तर पूर्ण जगभर ऑर्गन डोनेशन आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटवरती काम करतं. आणि आत्तापर्यंत आपल्या फाउंडेशन मार्फत जवळजवळ 2500 पेशंटला काउन्सिलिंग गाईडलाईन्स झालेला आहे. आणि कोमलचा जो सक्सेस रेट आहे तो पाहिल्यानंतर जवळजवळ 300 हार्ट लंग ट्रान्सप्लांट झाले आणि 1000 जास्त किडनी आणि लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी
आपण लोकांना मदत केलेली आहे. जेव्हा आज आम्ही हे पेशंट बघतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, मी म्हणतो की एक आपण एका पेशंटला वाचवत नाही तर एक पूर्ण कुटुंबाला वाचवतो. आणि जेव्हा असे आनंदाचे चेहरे आम्ही बघतो तेव्हा एक वेगळा आनंद आम्हाला मिळायचा. आणि कोमल तर या पूर्ण प्रवासात तिला एकच लक्षात होतं की आपल्याला समाजाला काही देणं आहे. आपण अवयवदानाचं महत्व हे समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणूनच आम्ही मागील 3 वर्षात लॉकडाऊनचा जर वेळ सोडला तर कमीत कमी 150 प्रोग्राम्स घेतले आणि 1,10,00,000 लोकांपर्यंत आपण कमीत कमी अवयवदानाचा हा जो मेसेज आहे तो पाठवला. याच्यानंतर आणखीन एक मला तुम्हाला शेअर करू वाटेल की जेव्हा आपलं लंग ट्रान्सप्लांट झालं होतं तेव्हा आपल्याला माहीत होतं की कोमलचं आयुष्य खूप कमी आहे, कारण ही पहिली सर्जरी असल्यामुळे तो किती तिला आयुष्य मिळेल हे माहीत नव्हतं. आणि हे माहीत असताना पण आपण तिने तो प्रवास खूप धैर्याने केला आणि 4-3 वर्ष मला तिची साथ लाभली. आणि आजही कोमल न्यू लाईफ फाउंडेशन जगभरातल्या सगळ्या प्रत्यारोपण रोखण्यासाठी एक मार्गदर्शनाचं कार्य करते. आणि म्हणूनच मला ह्या अवयवदानाचा तिने जो बदल घडवला मागील 3 वर्षात तो खूप मोठा होता आणि याचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. तर अवयवदानाबद्दल खूप जणांना माहिती नसते. आजही मला खूप जणांचे फोन येतात, सर अवयवदान करायचं आहे आम्हाला किंवा अवयव हवेत. तर अशा वेळेला किंवा खूप मेसेज फिरतात की कोणाला किडनी डोनेट करायची किंवा कोणाला तरी किडनी हवे, आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, असे खूप सारे मेसेज फिरत असतात. तर त्यांचे थोडेसे प्रश्न मला इथे फक्त मांडावेसे वाटतात. तर अवयवदान कोण आणि कधी करू शकतं? तर एक आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला नैसर्गिक मृत्यू म्हणजे वय झालेला आहे आणि हृदयक्रिया बंद पडल्यानंतर जर आपण अवयवदान करायचं म्हटलं तर आपण अवयवदान करू शकतो. पण याच्यामध्ये अवयवदान करता येत नाही, मग याच्यामध्ये काय करता येतं? तर एक आय डोनेशन, नेत्रदान करता येऊ शकतं किंवा स्किन डोनेशन, त्वचादान करता येऊ शकते. ते पण एका मृत्यूनंतर कमीत कमी 7 तासांमध्ये ते आय डोनेशन केलं जातं आणि ते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अवेलेबल असतं. दुसरं जे आहे ते जिवंतपणी, हा पण एक खूप छान पर्याय आहे. जिवंतपणे अवयव कोण देऊ शकतं आणि कोणाला देऊ शकतं? तर जिवंतपणी आपल्याला जर 2 किडनी आहेत तर आपण 1 किडनी आणि लिव्हर म्हणजेच यकृताचा 1/3 पार्ट आपण आपल्या नातेवाईकाला म्हणजेच रक्तातल्या नातेला व्यक्तीला देऊ शकतो. आता हे देण्याची वेळ का आली? कारण अवयवदानाचं प्रमाण आजही आपण जर समाजामध्ये बघितलं तर खूप कमी आहे. जर जगाचा विचार केला तर इंडियाचं प्रमाण फक्त 0.8 एवढं परसेंटेज आहे, म्हणजे डेथचा जर आपण रेशिओ पकडला तर, जे खूपच कमी आहे. म्हणजे आज लाखो पेशंट वेटिंगला आहेत आणि 100, 200, 300 असे डोनेशन्स होतात. म्हणजे हा गॅप खूप आहे. म्हणून आपण जिवंतपणे अवयवदान करू शकतो. आणि ज्याच्यामध्ये आपण काम करतो ते म्हणजे मेंदू मृत, किंवा त्याला आपण ब्रेन डेड म्हणतो, किंवा ॲक्सिडेंट झालेला असेल, त्याच्या मेंदूला मार लागलेला असेल, ब्रेन हॅमरेज असेल, आणि अशा कंडिशनमध्ये लोक ब्रेनडेड असतात. ब्रेनडेडमध्ये तो व्यक्ती हे झालेला असतो, एक्सपायर झालेला असतो, पण त्याचे बाकीचे अवयव जे आहे ते व्हेंटिलेटरच्या साह्याने जिवंत ठेवले जातात. 5-6 दिवस आपण असं ठेवू शकतो आणि अशा नातेवाईकाच्या किंवा अशा व्यक्तीचे आपण ऑर्गन जे आहे ते डोनेट करू शकतो. मग असा व्यक्ती कोणकोणते ऑर्गन डोनेट करू शकतो? तर हार्ट आहे, 2 किडनी आहेत, लिव्हर आहे, त्याच्यानंतर लंग्स आहेत, हे सगळे अवयव आपण डोनेट करू शकतो. म्हणजे एका व्यक्तीने जर पाहिलं तर कमीत कमी 8 लोकांना नवीन जीवदान मिळू शकतं. आणखीन मेडिकल सायन्स आता जर तुम्ही आजकाल पाहत असाल तर हँड ट्रान्सप्लांट पण हा नवीन कन्सेप्ट आलेला आहे, हँड ट्रान्सप्लांट पण केले जातात. असे खूप सारे मेडिकल सायन्समध्ये नवीन नवीन प्रकार येत आहेत आणि आपल्याला ते माहीत नाहीत. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी, हाच एक कोमल न्यू लाईफ फाउंडेशनचा उद्देश आहे. म्हणूनच आज एक मी तुम्हाला संदेश देईन की तुम्ही सर्वांनी अवयवदान नक्की करा, कारण आपण गेल्यानंतर पण आपण कोणाच्या मध्ये तरी जिवंत राहू शकतो आणि हे आयुष्य पुन्हा बघू शकतो. कोमल नक्कीच म्हणायचे, आज मी तुमच्या समोर आहे तर माझ्यामध्ये 16 वर्षाच्या मुलाचं हार्ट आणि लंग बसवलेलं आहे. आज तो केरळमधला असेल तरी आज मी तुमच्या समोर मराठीमध्ये बोलत आहे आणि तो हे आयुष्य पुन्हा एकदा नव्याने पाहते. तर तुम्ही नक्कीच अवयवदान करा आणि दुसऱ्यांना नवीन आयुष्य द्या. धन्यवाद.